दृष्टी अध्ययन करायचं आहे आपल्याला, तेव्हा त्या संदर्भाने त्याची कार्यपद्धती पाहत असताना आपल्याला पुढे जाता येईल. की आता पहिलं आपण सांगितलं की संशोधन समस्येचं स्पष्टीकरण असावं, की तुम्ही जी काही संशोधनाची समस्या निवडलेली तर तुम्हाला नेमकं करायचं आहे का, त्या संशोधन समस्येचं स्पष्टीकरण तुम्हाला असलं पाहिजे. की तुम्ही अभ्यास करणार आहात, कोणाचा अभ्यास करणार आहात, उदाहरण सांगा, एखादा विषय निवडा तुम्ही, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करणार आहेत, कोण्या व्यक्तीचा अभ्यास करायचा आपल्याला, स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करायचा, स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्राच्या संदर्भामध्ये, स्वामी विवेकानंदांच्या संदर्भामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहावं लागेल की त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या त्यांच्या तुम्हाला स्पष्टपणे त्या समस्येचं स्पष्टीकरण द्यावं लागेल की नेमकं मी कशाचा अभ्यास करणार, की स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास करणार आहे, धार्मिक जीवनाचा अभ्यास करणार आहे, मी त्यांच्या जे काही शैक्षणिक दृष्टिकोन होता त्याचा अभ्यास करणार आहे, मी कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहे हे तुम्हाला निश्चित करावं लागतं. म्हणजे व्यक्ती निवडली तर त्या व्यक्तीच्या कोणत्या पैलूंचा अभ्यास करणार आहात, कोणते पैलू तुम्हाला अभ्यासायचे आहेत हे अधिकाधिक स्पष्ट स्वरूपामध्ये तुम्हाला ते सगळं माहीत पाहिजे. तरच तुम्ही काय करणार आहे, तरच तुम्ही सूक्ष्म पातळीवर जाणार, तरच तुम्हाला सूक्ष्म पातळीवर जाऊन त्यांच्या संदर्भातली तथ्य ही संकलित करता येतील, अन्यथा ती करता येणार नाहीत. म्हणून पहिल्यांदाच आपण सांगितलं की व्यष्टी अध्ययनाची कार्यपद्धती जेव्हा आपण अंमलात आणतो, व्यष्टी अध्ययनाची पद्धत जेव्हा आपण वापरतो, तेव्हा आपल्याला त्या संशोधन समस्येच्या संदर्भातलं पूर्णतः स्पष्टीकरण पाहिजे, किंवा पूर्णतः स्पष्टीकरण तुम्हाला मिळालेलं पाहिजे की मी काय करणार आहे, नेमकं मला कशाचा अभ्यास करायचा आहे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी तयार करावं लागेल, तरच पुढे जाता येईल, तथ्य संकलनाकडे जाता येईल. त्यानंतर व्यष्टी विषयाची निवड करता येते आपल्याला, की व्यष्टीचं जे काही विषय आहे तुम्ही कोणत्या समस्येचा अभ्यास करणार आहात हेही तुम्हाला निवडावं लागेल. जसं आपण सांगितलं की समस्या निवडली त्याच्यानंतर तुम्हाला ते विषय अधिक स्पष्ट करावं लागेल की मी काय करणार आहे, की मी स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक जीवनाचाच अभ्यास करणार, मी फक्त एकाच घटकाचा अभ्यास करणार, मी सामाजिक अण्णा हजारे यांनी केलेल्या ग्रामीण विकासाची संकल्पनेचाच अभ्यास करणार. म्हणजे त्या विषयाच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही व्यष्टी अध्ययनाची पद्धत वापरणार आहात तेव्हा तुम्हाला व्यष्टी विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला एखादा समूह, एखादा एकक, म्हणजे त्या समूह निवडलेला असेल, त्यांचे एकक निवडलेला असेल, तर त्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला अधिकाधिक त्याच्या पैलूंचं स्पष्टीकरण आणि त्याच्या संदर्भातल्या एककाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या समस्यांचं स्पष्टीकरण हे तुम्हाला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. त्यानंतर आपण पुढलं पाहिलं की संशोधन समस्येच्या संदर्भामध्ये विश्लेषण एककांच्या निर्धारांचं आपण पाहिलं की त्या ठिकाणी व्यष्टी अध्ययन विषयाची निवड ही आपण करतो. एककांचं निर्धारण आपण केलं पाहिजे, की आपण सांगितलं की एककांचं निर्धारण करणं म्हणजे काय, थोडक्यात मी आता तेच सांगितलं तुम्हाला की एककांचं निर्धारण म्हणजे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये कोणत्या एककांचा अभ्यास करणार, कोणत्या पैलूंचा अभ्यास करणार आहात हे निर्धारित करावं लागतं, हे तुम्हाला अधिक स्पष्ट करावं लागतं, तरच तुम्ही सूक्ष्म पातळीवर त्या घटकांपर्यंत पोहोचू शकता हेही आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपण पाहतो की एककांचे संख्येचं निर्धारण करावं लागेल, की तुम्हाला योग्य प्रकारे संख्या निवडावी लागेल की मला कोणाचा अभ्यास करायचा, म्हणजे कशाचा अभ्यास करायचा, की एखादा समुदाय, एखादी जात, एखादं गाव तुम्ही निवडलेलं असेल तर त्या गावातली मला किती कुटुंब अभ्यासायची हे तुम्हाला निर्धारित करावं लागेल, हे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल की त्याची संख्या निर्धारित करावं लागेल, की एखादं गाव आहे त्या गावाच्या सगळ्याच कुटुंबांचा तुम्ही अभ्यास करणार आहात का, करणार असाल तर स्वागत, जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला ठरवून घ्यावं लागेल की मी 10 कुटुंब अभ्यासणार आहे, मी 20 कुटुंब अभ्यासणार आहे, मी 25 कुटुंब अभ्यासणार आहेत. म्हणजे तुम्हाला एककांचं निर्धारण, संख्येचं निर्धारण केल्याशिवाय त्याचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करता येणार नाही. म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला आधी निश्चित करावं लागेल की मला जायचं आहे कुठं, मला कुठं जायचं आहे हे तुम्हाला निश्चित करावं लागेल. हे मला नांदेडवरून परभणीला यायचं होतं तर मला पाहावं लागेल की मला काय होईल, निर्धारित करावं लागेल की मला कोणत्या मार्गे जायचं आहे, पूर्णा मार्गे यायचं आहे का, झिरो फाटा मार्गे यायचं आहे, वसमत मार्गे यायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर त्या ठिकाणी पोहोचायचं असेल, परभणीला पोहोचणं निश्चित आहे, पण त्याच्यासाठीचा मार्गसुद्धा आपल्याला निश्चित करावा लागेल. म्हणजे आपण पाहतो की एककापर्यंत पोहोचण्यासाठी,
एककाचं सूक्ष्म अध्ययन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मार्ग निश्चित, तुम्हाला तुमची संख्या निश्चित करावी लागेल, संख्येचं स्वरूप तुम्हाला निश्चित करावे लागेल, हेही सांगता येतं. त्यानंतर विश्लेषणाची व्याप्ती आपण पाहिलं की विश्लेषणाची व्याप्ती जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये ही महत्त्वपूर्ण विश्लेषणाची व्याप्ती म्हणजे पैलू कोणते कोणते, की तुम्ही व्यक्ती निवडला, संख्येत तुम्ही 10 कुटुंब निवडली, उदाहरणार्थ एखादं गाव तुम्ही अभ्यासासाठी निवडलं आणि इथं एखादा आदर्श गाव आपण पाहतो की ग्राम स्वच्छतेमध्ये आलेलं गाव तुम्ही अभ्यासासाठी निवडलं, तर त्या गावामधली संख्या आपण निवडली की त्या गावातल्या तुम्ही 100 कुटुंब असतील तर त्याच्यातल्या तुम्ही 40 कुटुंबांचा अभ्यास करणार आहात. मग 40 कुटुंबापर्यंत पोहोचणार असाल तर तुम्हाला त्याचा अभ्यास कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहात हेही घटक त्याचे पैलू निश्चित करावे लागतील, की नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, की बाबा एवढी 100-200 गावं परभणी जिल्ह्यामध्ये असतील तर एकच गाव का आलं ग्राम स्वच्छतेमध्ये पहिलं जिल्ह्यातून. मग त्या लोकांची मानसिकता आपल्याला अभ्यासावी लागेल, त्या गावातल्या लोकांची मानसिकता कशामुळे निर्माण झाली, स्वच्छतेच्या संदर्भात त्यांचे काय विचार आहेत, त्या लोकांना कशामुळे त्यांनी पुढाकार घेतला, म्हणजे त्या घटकातल्या त्या गावातल्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास हा तुम्हाला करता येतो, परंतु ते पैलू निश्चित करावे लागतात. आणि म्हणून ह्या कार्यपद्धतीमध्ये आपण हे करत असतो की ते गाव निवडलं असेल तर त्या गावाच्या संदर्भामध्ये, त्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या पैलूंचा आपण अभ्यास करणार आहोत हेही निश्चित आपल्याला करावं लागतं. त्यानंतर घटनांचे अनुक्रमाने वर्णन आपल्याला करावं लागेल की एखादी घटना, गाव जसं आपण सांगितलं की गाव निवडलेलं आहे, पण ते गाव आत्ता ते पहिल्या क्रमांकावर आलं आहे जिल्ह्यामधून ग्राम स्वच्छतेमध्ये. एखादं गाव झरी गाव आहे उदाहरणार्थ, आलं आहे का नाही मला माहीत नाही, पिसपीस सरला माहीत असेल की झरी गाव जिल्ह्यातून पहिलं आलं उदाहरणार्थ. बाबा का आलं झरी गाव जिल्ह्यातून पहिलं, तर मग आपल्याला काय करावं लागेल त्या गावाचा अभ्यास करण्यासाठी, मग त्या गावाची पार्श्वभूमी अभ्यासावी लागेल, म्हणजे भूतकाळात जावं लागेल. अशा कोणत्या घटना घडल्या की त्या गावातल्या लोकांना वाटलं की आम्ही ग्राम स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला पाहिजे, की का ते गाव प्रथम क्रमांकावर आलं, तर त्याची पार्श्वभूमी अभ्यास. म्हणजे तुम्ही एसटी अध्ययनासाठी एखादा विषय निवडता, एखादा घटक निवडता, तेव्हा त्या घटकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही आपल्याला अभ्यासावीच लागते. म्हणजे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, वर्तमानामध्ये ते गाव आज प्रथम क्रमांकावर आलेलं आहे, तर मग वर्तमानामध्ये कशामुळे आलं तर त्याची वर्तमान स्थितीसुद्धा आपल्याला अभ्यासावी लागेल, आणि भविष्यकाळामध्ये त्याला जिल्ह्याचा पुरस्कार मिळाला आहे आणि कंटिन्यू जर त्यांनी तशाच पद्धतीची स्वच्छता राबवली तर भविष्यकाळामध्ये राज्यामध्ये पहिलं ते गाव येऊ शकतं. म्हणजे याचा भविष्य, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हा आपल्याला घटनांचा अनुक्रम तिथं जोडावा लागतो. एखादा आदिवासी समुदाय तुम्ही निवडलेला असेल, आज आपण पाहतो की आदिवासी समुदायांच्या संदर्भात वेगवेगळे अभ्यास होत आहेत. आज आदिवासींचं जीवनचरित्र बदलले, आदिवासी समुदाय आज पहिल्यासारखं राहिलेलं आहे का? आम्ही भोकरमध्ये राहतो, मेत्रे सर मुतखेडला असतात, त्यांना माहीत आहे की आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी मुलं हे 80-85% मुलं एसटी प्रवर्गातून शिक्षणासाठी येतात. आज आदिवासी समुदाय बदललेला आहे का? नाही. आजही त्या पारंपरिक रूपामध्ये येतात का मुली कॉलेजमध्ये? आमच्या तर मुली चांगल्या जीन्स पॅन्ट, टी शर्ट, चांगल्या पद्धतीचा म्हणजे जो काही पोशाख आहे परिधान करून येत आहे. तुम्ही जर आले तर म्हणता काय विषय सर, लबाड बोलू लागले, पोरं आले आपले, तर तुम्ही तर म्हणले आमच्या भागामध्ये सगळे आदिवासीचे, इथं तर सगळे जीन्स पॅन्टवाले दिसले सगळे. काल परवा नॅकची टीम आली, त्यांनी सांगितलं, ते म्हणले ग्रामीण काही नाही, आता आदिवासी काही नाही, म्हणले सगळीकडे विकास पोहोचलेला. म्हणजे काय झालं, आपण उदाहरण याच्यासाठी घेत होतो की आदिवासी समुदाय तुम्ही जर निवडलेला असेल तर तो आदिवासीची आपल्याला पार्श्वभूमी अभ्यासावी लागेल, इतिहास अभ्यासावा लागेल त्यांचा, की आदिवासी समुदायाच्या संदर्भामध्ये काय कशा पद्धतीने त्यांनी आज परिवर्तन झालेलं आहे, परंतु ते पूर्वीपासून तसे होते का? नाही, ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले, त्यांनी शिक्षण घेतलं, आज ते शिकू लागलेले, पहिल्या पिढ्या त्यांच्या नोकरीला लागलेल्या आहेत, त्यांच्या पोशाखामध्ये परिवर्तन झालं, राहणीमानामध्ये परिवर्तन झालं, ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाकडे टी व्हीसारखं साधन उपलब्ध झालं. म्हणजे असे अनेक पैलू आहेत की एखाद्या पैलूच्या संदर्भाने जेव्हा आपण अभ्यास करतो, एखाद्या समुदायाच्या पैलूच्या संदर्भाने जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला त्याच्या पार्श्वभूमीकडे जावं लागतं, त्याच्या इतिहासाकडे जावं लागतं, त्याच्या भूतकाळाचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो असं आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून आपण सांगतो की घटनांच्या अनुक्रमाचं वर्णन हे आपल्याला करावं लागतं, की हा समुदाय भूतकाळामध्ये असा होता, आता वर्तमानामध्ये असा आहे, भविष्यात हे असा असू शकतो.
असे जेव्हा अभ्यास आपल्याला करायचे असतात तेव्हा व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही आपल्याला वापरता येते किंवा उपयुक्त ठरते किंवा ही एक कार्यपद्धती आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि त्यानंतर आपण सांगितलं की निर्धारक किंवा प्रेरक घटक आहेत की जे काही घटक आहेत समस्येचे प्रेरक घटक कोणते आहेत की एखादी आपण आता मी उदाहरण तुम्हाला दिलं की एखादी व्यक्ती आपण एखादी व्यक्ती गुन्हेगार बनली किंवा तुम्हाला बातमी आली की वा हा हा व्यक्ती अशा अशा पद्धतीचा गुन्हा केला तर मग तुम्ही लगेच म्हणता की बाबा नाही हो तो व्यक्ती कसा होता तसा नव्हता तो व्यक्ती पण कसं काय घडलं गडे म्हणजे त्या व्यक्तीला प्रेरक घटक कोणते कशामुळे तो गुन्हेगार घडला. एखादा व्यक्ती आदर्श पुरुष बनलेला आहे एखादा व्यक्ती त्यांनी काहीतरी आदर्श निर्माण केलेला आहे एखादा व्यक्ती कलेक्टर बनलेला आहे एखादा विद्यार्थी आपला सामान्य असतो आमच्या समोरून सामान्य विद्यार्थी आहेत आज तहसीलदार आहेत पण ते जेव्हा त्या पार्श्वभूमीवर होता तेव्हा ते आपल्याला वाटत नाही की तो पुढे जाऊन तहसीलदार होईल म्हणून. एखादा विद्यार्थी आमदार झालेला दिसतो आपल्या महाविद्यालयाचा एखादा विद्यार्थी चांगला सरपंच झालेला दिसतो. मग हे जेव्हा आपण अभ्यास करतो ह्या जेव्हा व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीची निवड करतो तेव्हा आपल्याला हे पाहावं लागतं की त्याला प्रेरणा कुठून भेटली कोणता प्रेरक घटक असा आहे कोणती अशी प्रेरणादायी घटना घडली की त्या व्यक्तीला तसं व्हावं वाटलं त्याला सरपंच व्हावं वाटलं. एखादा विद्यार्थी चांगला प्राध्यापक बनलेला दिसून येतो उदाहरण आहे समोर की फिसफिसे सर आता चांगला माझा विद्यार्थी आहेत एम एचे ते आज एक चांगले प्राध्यापक आहेत चांगल्या एन एस एसमध्ये काम करत आहेत. मग ही घटना का घडली कुठं त्यांना असं वाटलं की बाबा आपण प्राध्यापक व्हावं त्याच्या मागची प्रेरणा काय. म्हणजे एखादी व्यक्ती असेल एखादा समुदाय असेल एखादी जात असेल किंवा एखादा समूह असेल त्याचा जेव्हा आपण व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे अभ्यासावं लागतं की त्याचे प्रेरक घटक कोणते त्याला निर्धारण करणारे घटक कोणते त्याला असं का व्हावं वाटलं त्याला प्रेरणा कुठून मिळाली. एखादा व्यक्ती आहे दोन विद्यार्थी असतात आपले एक गुन्हेगार बनतो आणि एक चांगला पोलीसवाला बनतो की बाबा काय फरक आहे त्याला का गुन्हेगार बनण्यासाठी कोणती प्रेरक घटक कारणीभूत ठरले हा पोलीस बनला याच्यासाठी याला कोणते घटक कारणीभूत ठरले. म्हणजे एकाच समुदायामध्ये किंवा एखाद्या समूहामध्ये कोणत्या असे प्रेरक घटक आहेत कोणते असे निर्धारक घटक आहेत की त्या घटकांचा अभ्यास हा आपल्याला व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून करता येतो सूक्ष्म पातळीवर जाऊन आपल्याला अभ्यास करता येतो की ह्या प्रेरक घटक कोणते आहेत. तर एकंदरीत अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की ही जी काही विश्लेषण आहे त्याच्यानंतर पुढलं आपण सांगितलं विश्लेषण व निष्कर्ष. आता हे सगळं करायचं कशासाठी करायचं आहे आपण विषय निवडला एखादा त्याच्यासाठी व्यष्टी अध्ययनाची पद्धत वापरली त्या व्यक्तीची सविस्तर अशी माहिती घेतली त्याचं काय करायचं शेवटी काय करायचं 100 मार्काला प्रोजेक्ट आहे काय करावं लागेल वह्या मिळतात की सर आता प्रोजेक्टचे विद्यापीठ वही देते प्रोजेक्टची वही घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये लिहावं लागेल. म्हणजे काय करतो शेवटी आपण हा सगळा अभ्यास करतो सगळे पैलू आपण अभ्यासतो आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण करतो सविस्तर असं लिहून काढतो आपण सगळं हे विश्लेषणात्मक लिखाण आपण करतो हे व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमात की बाबा शाहू महाराजांचं कार्य पाहिलं महात्मा फुलेंचं कार्य पाहिलं किंवा महात्मा गांधींचं कार्य पाहिलं सगळा आपण अभ्यास केला 10 पुस्तकं वाचली 20 पुस्तकं वाचली वेगवेगळे पैलू अभ्यासले सूक्ष्म पातळीवर जाऊन तुम्ही अभ्यास केला आणि शेवटी काय करायचं आहे शेवटी लिखाण करायचं. आपण हे विश्लेषणात्मक पद्धतीने लिहून काढतो आणि मग शेवटी विश्लेषणात्मक पद्धतीने आपण लिहून काढल्यानंतर काही मोजक्या स्वरूपामध्ये आपण निष्कर्ष मांडतो की हा व्यक्ती शाहू महाराजांनी हे काम का केलं त्याचे काही निष्कर्ष असतील त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा कुठून मिळाली याचे काही निष्कर्ष असतील. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पैलूंच्या संदर्भामध्ये आपल्याला निष्कर्षामध्ये त्याचं विश्लेषण निष्कर्ष काढावे लागतात म्हणजे विश्लेषण करणं आणि शेवटी निष्कर्ष काढणं. तर अशा पद्धतीने व्यष्टी अध्ययनाची पद्धत आपण वापरतो व्यष्टी अध्ययनामध्ये आपण एखाद्या घटकाची निवड करतो एखाद्या व्यक्तीची निवड करतो एखाद्या समूहाची निवड करतो आणि त्याचा अभ्यास हा टप्प्याटप्प्याने करतो विविध पैलूवर जाऊन
सूक्ष्म पद्धतीने त्याचा अभ्यास करतो आणि शेवटी आपण त्याचे निष्कर्ष हे काढत असतो. आणि ही निष्कर्ष काढण्याची पद्धती ही आपल्याला विश्लेषणात्मक जेव्हा तुम्ही विश्लेषण कराल तेव्हा शेवटी आपण निष्कर्ष काढलेले आपल्याला दिसून येतात की विश्लेषणावरून आपण काही निष्कर्ष काढतो की एखादी व्यक्ती त्याच्या जीवनामधल्या वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास केला त्यानंतर आपल्याला कळतं की ते गाव आपण उदाहरण घेतलं होतं की त्या गावातल्या लोकांचा आपण कुटुंबांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला शेवटी लक्षात आलं की त्या गावामध्ये असा एखादा व्यक्ती होती की त्या व्यक्तीपासून त्या लोकांना प्रेरणा मिळाली, त्या सरपंचापासून प्रेरणा मिळाली किंवा एखाद्या व्यक्तीपासून प्रेरणा मिळाली, म्हणून ते लोक काय झाले ग्राम स्वच्छतेमध्ये सहभागी झाले आणि नंतर त्या गावाला पुरस्कार मिळाला. म्हणजे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये, त्या गावाच्या संदर्भामध्ये, त्या समूहाच्या संदर्भामध्ये काही मोजके निष्कर्ष हे आपल्याला काढता येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यास व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून करता येतो, या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आणि आपण पाहिलं की हे आपल्याला व्यष्टी अध्ययनाच्या संदर्भातले कार्यपद्धती आपण पाहिली. आता स्त्रोत, आताच मी तुम्हाला सांगितलं की व्यष्टी अध्ययन पद्धतीचं तंत्र आहे आणि त्याचे स्त्रोत काय आहे, तर त्यामध्ये आपण थोडासा उल्लेख या ठिकाणी मी अगोदरच या ठिकाणी केलेला आहे की व्यष्टी अध्ययनाचे तथ्य संकलनाच्या दोन पद्धती मी तुम्हाला सांगितल्या, प्राथमिक तथ्य संकलन आणि दुय्यम तथ्य संकलन. ह्या दोन्ही पद्धती या ठिकाणी आपल्याला वापरता येतात की व्यष्टी अध्ययनासाठी आपल्याला प्राथमिक तथ्य संकलनाचाही उल्लेख किंवा वापर हा करता येतो. हे तंत्र आपल्याला वापरता येतं की तंत्र आहे ही शास्त्रीय पद्धतीने ही मान्य झालेली तंत्र आहेत की तुम्हाला त्या एखाद्या व्यक्तीचाच अभ्यास करायचा असेल तर त्या व्यक्तीची सविस्तर अशी मुलाखत ही आपण घेऊ शकतो की सखोल अशी मुलाखत आपल्याला घेता येते, त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपल्याला राहता येतं, त्या व्यक्तीच्या संदर्भातली मुलाखत घेऊन आपल्याला तथ्य संकलित करतात. दुसरं आपल्याला निरीक्षण करून तथ्य संकलन करता येतात की प्राथमिक आणि दुय्यम पद्धतीने जी काही आपण ही तथ्य संकलित करतो त्यामध्ये आपण पाहिलं की प्राथमिक तथ्य संकलनामध्ये मुलाखत आणि निरीक्षण तंत्र ही आपल्याला वापरता येतं. निरीक्षण काय आहे की मी मुलांना उदाहरण देत असतो की तुमचं निरीक्षण करायचं असेल तर आम्ही पाहतो महाविद्यालयामध्ये फिशफिशे सर मी प्रामुख्याने की मुलांना कोणता चित्रपट आला रे आता, हां पठाण, पटकन नाव सांगितलं पठाण आला. ही चित्रपट आपण पाहतो आणि मग चित्रपट पाहिल्यानंतर, चित्रपटाला जायच्या अगोदर किंवा तो चित्रपट आल्यानंतर काही दिवसामध्ये मुलांमध्ये आपण निरीक्षण केलं की मुलं पिक्चरला जायच्या आधी सगळ्यांना अशी साधारण होती पण बाहेर आले की सगळ्याला पठाण ते काय शाहरुख खानच्या रोलमध्येच यावं वाटतं. बरोबर आहे, आमच्या मुली गेल्या की मुलींना हिरोनीच्याच रोलमध्ये असावं वाटतं. म्हणजे कशामुळं, तर आपण पाहतो की हे आपल्याला निरीक्षणातून सिद्ध होतं की आपण निरीक्षण करणं की एखाद्या घटनेचं आपण एखादी मुलं आहेत त्या मुलांना महाविद्यालयीन मुलांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मग सूक्ष्म असं निरीक्षण आपल्याला करता येतं की त्यांना दिवसभर एखादा विषयावर सांगणं आणि त्याच्यानंतर त्यांना तो चित्रपट दाखवणं, चित्रपटानंतर काही दिवसामध्ये हळूहळू कशा प्रकारचे बदल झाले आणि मग अकबरने, आपल्याला माहीत आहे की अकबरने जे अभ्यास केला समाजशास्त्रज्ञ अकबरने, यांनी सांगितलं की एक रेडिओचं जे काही माध्यम आहे त्याच्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये 150 स्वरूपाचे परिवर्तन आलेले रेडिओमुळे एका. तर आता काय काय आलं आहे, मोबाईल आलं आहे, इंटरनेट आलं आहे, काय काय आलं आहे आता विचारायचं काम नाही. म्हणजे आपल्या जीवनात किती मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालं असेल हे तुम्ही पहा. म्हणजे आपण पाहतो की अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की निरीक्षण पद्धतसुद्धा इथं वापरता येते की तुम्ही ज्या कुटुंबाचा, ज्या गावाचा, ज्या आदिवासी समुदायाचा अभ्यास करणार आहात, आपण पाहतो की सहभागी निरीक्षण त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. सहभागी निरीक्षण, आदिवासी समुदायामध्ये जाऊन राहतात विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, त्यांच्यासारखेच वागतात, त्यांना आपण पाहतो की निरीक्षण पद्धतीमध्ये आपण जर त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत असं जर म्हणलं तर ते लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत. आणि मग खरी माहिती की आपल्याकडे कोणीतरी पाहिलंय हे लक्षात आल्यानंतर काय होतं, आपलं वर्तन काय होतं, सामान्य राहील का माझं वर्तन की मी तुमच्याकडे पाहलोय तुम्ही सगळे असे ताईड बसलेले, कोणी बोलत नाहीत, मागचे तेवढे बोलतात दोघं तिघे, पण आपल्याकडे कोणी पाहिलंय हे म्हणल्यानंतर आपलं वर्तन बदलतं. पण आपण सहभागी निरीक्षण पद्धतीचा जेव्हा वापर करतो, सहभागी निरीक्षण, तुम्ही आदिवासी समुदायाचं व्यष्टी अध्ययन करणार आहात तर तुम्हाला आदिवासीमध्ये जाऊन राहावं लागेल, तुम्ही त्यांच्यातलाच एक भाग आहात हे सांगावं लागेल. आणि मग मी नेहमी मुलांना उदाहरण देतो की माझा अभ्यास होता की ग्रामीण मातंग स्त्रियांचा अभ्यास माझा PhD संशोधनाचा विषय होता, मेत्रे सर परभणी जिल्ह्यातल्याच ग्रामीण मातंग स्त्रियांचा होता. मी जेव्हा वस्तीमध्ये जाऊ लागलो तेव्हा असं लक्षात येऊ लागलं की महिलांचा अभ्यास होता आणि मग महिलांना असं वाटू लागलं की बाबा हे कोणीतरी साहेब आला आपल्याला गावामध्ये सर्वेला माणूस आला की लोकांना प्रामुख्याने वाटतं की काय आलं, कशासाठी आला, DRD-तलं नाव कमी करते, आमचं पिवळं कार्ड जाते आता साहेब आला,
आणि ज्यांचं नाही त्याला वाटते आपलं नाव टाकलं पाहिजे, आणि म्हाताऱ्या बाया असतात त्यांना वाटतं की पगार सुरू केली पाहिजे. याच्यासाठीच कोणीतरी इन करून गावातला माणूस कोणीतरी येतो साहेब आणि फॉर्म भरून घेतो हे माहीत आहे. परंतु जेव्हा आपण पाहतो की आपण त्यांच्यातला एक भाग आहोत हे जेव्हा कळालं तेव्हा त्यांचं वर्तन बदललेलं दिसून येतं. की जेव्हा मी पहिल्यांदा दोन चार गावामध्ये गेलो तेव्हा मी रितसर आपली जी पहिले प्रश्न आहे तिथून सुरू करू लागलो तर शेवटपर्यंत प्रश्नावली भरून घेऊ लागलो. जेव्हा धार्मिकतेच्या प्रश्नाला मी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की महिला अत्यंत भावनिक आहे. धर्माच्या बाबतीमध्ये म्हणायला लागलो मी की मरीमायला जाता का, मरीमायचा नवस केला होता का नाही तुम्ही, चांदगडच्या देवीला गेलतात का नाही एकदा तरी नवसाला. मग त्यांना असं वाटू लागलं की ते म्हणले साहेबाला तर आपलं सगळंच माहीत आहे, चांदगडची देवी बी माहीत आहे, मरीमाय माहीत आहे, बारडची शीतला देवी माहीत आहे. म्हणजे त्या महिलांच्या लक्षात आलं की माझ्या लक्षात आलं की जेव्हा धार्मिकतेचा उल्लेख झाला तेव्हा त्या महिला ह्या माझ्याशी अटॅचमेंट जी होती मला जे माहिती पाहिजे होती ती खरी सांगू लागल्या किंवा त्यांना अधिक मोकळं बोलू लागल्या. तेव्हा मी तिथून मात्र सुरू केलं की निरीक्षण पद्धतीच्या आधारे मी पाहिलं की निरीक्षणावरून आपल्या लक्षात येतं की ही जी काही लोकं आहेत त्यांच्या वर्तनामध्ये बदल झाला. त्याच्यानंतर दुसरं मी निरीक्षणाची तंत्र हे अत्यंत नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना की वेष्टी अध्ययनामध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल आणि जेव्हा संशोधन करता तेव्हाही उपयोगी पडेल. की मी त्या गावामध्ये गेलो, मी घरामध्ये बसलेलो होतो, त्या माणसाला विचारलं की बाबा तुमच्याकडे, त्या महिलेला विचारलं की बाबा तुमच्याकडे लाईट आहे का. माझ्या प्रश्नावलीमध्ये एक प्रश्न होता की तुम्हाला ज्या काही अध्ययनाची ज्या काही सुविधा आहे आधुनिक विजेची सुविधा आहे का, तर त्यांनी सांगितलं की नाही लाईट नाही आमच्याकडे. मग मी विचारलं हे काय, पंखावर फिरायला आहे समोर टी व्ही आहे, ते म्हणले शेजाऱ्याकडून घेतली तोपर्यंत महिन्यांनी लाईट घेतली. मग बाहेर जेव्हा बूट घालू लागलो तेव्हा सहज वर पाहिलं तेव्हा लक्षात आलं की मीटर बसवलेलं होतं बाहेर. काय केलं मी तिथं, कोणती पद्धत वापरली संशोधनासाठी, निरीक्षण पद्धती वापरली. की मी ते जे काही उत्तर होतं बरोबर लिहिलं लाईटची सुविधा आहे. दुसरा एक गमतीशीर किस्सा सांगतो तुम्हाला की जेव्हा मी गेलो त्यांना विचारलं की एक प्रश्न असा होता की पशुपालन आपण पूरक व्यवसाय म्हणून तुम्ही पशुपालन करता का, तर त्यांनी सांगितलं नाही नाही लय गरीब आहेत आम्ही, आमच्याकडे काहीही नाही म्हणले, अजिबात पशुपालन आम्ही करत नाही, आमच्याकडे काही नाही म्हणले. तर समोर मला म्हैस बांधलेली दिसायली, शेळ्या दिसायल्या दोन तीन पाळलेल्या बांधलेल्या त्या झोपडीच्या पुढे अशा इकड्या लाईनमध्ये. मग मी सहज म्हणलो मामा हे काय, बाहेर तर म्हैस दिसायली शेळ्या दिसायला, नाही म्हणले शेजाऱ्यांनी बांधली. मला सांगा गावामध्ये एवढूसा कचरा शेजाऱ्याचा आपण येऊ देत नाही, ते म्हैस बांधू देईल का, शेळ्या बांधू देईल का त्याच्या अंगणामध्ये, नाही बांधू देणार. हे निरीक्षणातून मी पाहिलं की पशुपालनाचा व्यवसाय यांच्याकडे करतो. म्हणजे निरीक्षण तंत्र जेव्हा आपल्याला वापरायचं असतं तेव्हा आपण जेव्हा सूक्ष्म अभ्यास करायचा असेल वेष्टी अध्ययनामध्ये तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने निरीक्षण तंत्राचा वापर करता येतो. अत्यंत सूक्ष्म पातळीवर जाऊन तुम्ही त्यांचा अभ्यास करू शकता. निरीक्षण तंत्र हे वेष्टी अध्ययनामध्ये देखील तुम्ही वापरू शकता आणि म्हणून आपण सांगतो की त्याच्या माध्यमातून निरीक्षणाच्या माध्यमातून देखील आपल्याला तथ्यही संकलित करता येतात. दुसरं आपण पाहिलं आता दुय्यम तथ्य संकलन, ही प्राथमिक तथ्य संकलनामध्ये ही दोन तंत्र आपल्याला वेष्टी अध्ययनामध्ये वापरता येतील, मुलाखत आणि निरीक्षण. आपण पाहिलं की मुलाखतीमध्ये सुद्धा सविस्तर अशी माहिती घेणं, त्यांना विचारणं, वारंवार विचारणं, आपल्याला खात्री होत नाही तोपर्यंत पुढे न जाणं. आणि नंतर आपण पाहतो दुसरा एक किस्सा मुलाखतीच्या संदर्भामध्ये एक सांगतो आणि पुढे चलो आपण. की माझ्या प्रश्नावलीमध्ये असे काही प्रश्न होते की तुम्हाला महिलांच्या संदर्भामध्ये की तुमचे पती हे तुम्हाला मारहाण करतात का कधी, ते कधीमध्ये दारू घेतात का, व्यसनाचं प्रमाण शोधायचं होतं. काय सांगितलं सर, पती बसल्यानंतर महिला सांगेल का, नाही म्हणली लय देव माणूस आहे अजिबातच मारत नाही, शिवीगाळ तर करीतच नाहीत म्हणले. अरे म्हणलो काहीतरी गडबड व्हायली गडे, काहीतरी आपलं चुकतंय म्हणलो. संशोधक आहोत आपण, चिकित्सकपणे संशोधन केलं पाहिजे. मामा म्हणलो खूप उन्हातून आलो, खूप तहान लागली म्हणलो, ताई जरा प्रश्नाची उत्तरं द्यायला तोरक जरा मधून पाणी आणा बरं. पाणी आणायला त्याला मध्ये पाठवलं, 5 मिनिटं वेळ लागला. 5 मिनिटात म्हणलो खरं सांगा मावशी, कधी मध्ये तरी घेऊन येत असतीलच हे मला माहिती आहे, आजकाल खेड्यात लय प्रमाण वाढ आहे म्हणलो, लय लोक प्यायलेत दारू म्हणून, आपले बी कधी मध्ये मालक पेतच असतील. गह्याचं साहेब म्हणले रोजच पिऊन येतात आणि पिऊन आलं की रोजच हाण मारहाण करतात म्हणले. मालकाची मी मजुरी करते, मालकाकडून पैसे परस्पर उचलून घेऊन जातात म्हणले. म्हणजे काय झालं,
तर आपण जर निरीक्षणाची पद्धती आपण जर ठरवलं चिकित्सकपणे आपण मुलाखत घेतली की आपल्या प्रश्नाला हात घालेपर्यंत आपल्याला पाहिजे आपल्या लक्षात येतं की तथ्य संकलित चुकीची व्हायली का खरी व्हायली, म्हणजे मग आपल्या लक्षात आलं की इथं चुकीची उत्तरं यायली आणि म्हणून मग मी काय केलं थोडं चिकित्सकपणे म्हणजे मुलाखत घेताना सुद्धा तुम्हाला अशी सूक्ष्म पातळीवर जाऊन यष्टी अध्ययनामध्ये मुलाखत घ्यावी लागेल, तुम्हाला खूप सखोलामध्ये जाऊन मुलाखत घ्यावी लागेल, छोट्या छोट्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळवावी लागेल सूक्ष्म पातळीवर, म्हणून मुलाखतीचं तंत्र आणि निरीक्षणाचं तंत्र दोन्ही तंत्र तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येतात असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण पाहिलं की दुय्यम द्वितीय स्त्रोतामध्ये किंवा दुय्यम तथ्य संकलनामध्ये आपण पाहिलं की दुय्यम स्त्रोत काय आहे, तर मग आपण पाहिलं द्वितीय संकलनाचे स्त्रोत आहेत की दैनंदिनी आहे, की आपण दैनंदिनी काही लोक लिहितात त्या दैनंदिनीमधून आपल्याला काही माहिती मिळते, त्याच्यानंतर पत्रव्यवहार आहे, साहित्याचं लेखन आहे, आणि मग नंतर आपण पाहिलं विचार आणि मत आहेत, अशा अनेक घटक आहेत की ज्याच्या माध्यमातून द्वितीय स्त्रोतमध्ये आपल्याला सांगता येईल. वंशावळी आहे किंवा व्यक्तीसंबंधीचे जे काही रेकॉर्ड असतील, शासकीय पातळीवर रेकॉर्ड असतील, कार्यालयीन पातळीवर रेकॉर्ड असतील, त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. व्यक्तीचे जे काही मित्र असतील, त्याच्यानंतर व्यक्तीचे किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास करायचा, आपण म्हणतो की त्या शिक्षकाकडून आपल्याला त्या विद्यार्थ्याबद्दलची माहिती मिळवता येते, म्हणजे अनेक दुय्यम स्त्रोत हे आपल्याला वापरता येतात त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये तयार झालेली दैनंदिनी असेल, पत्रव्यवहार असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेख असतील, साहित्य लेखन केलेलं असेल, एखादा विचारवंत असेल, विचार असतील त्याचे, मत असेल, त्या व्यक्तीला आवडती पुस्तकं कोणती आहेत त्यावरून त्या व्यक्तीचा विचार आपल्याला शोधता येईल, त्या व्यक्तीने संबंधित काही शासकीय फाईल्स आहेत का, काही रेकॉर्ड उपलब्ध झालेला आहे का, त्याच्या कार्यालयामध्ये काही रेकॉर्ड आहे का, म्हणजे आपण दुय्यम तथ्य संकलन दैनंदिनी साहित्य संदर्भग्रंथ ज्या संदर्भातमधली जी काही पुस्तकं या संदर्भातला अभ्यास हा आपल्याला करता येतो किंवा या माध्यमातून आपल्याला दुय्यम तथ्ये ही संकलित करता येतात असं आपल्याला सांगता येतं. आणि ह्या दुय्यम तथ्य संकलनाच्या माध्यमातून आपण पाहिलं की व्यक्ती व्यष्टी अध्ययनाचे स्त्रोत हे प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही स्त्रोतांचा अभ्यास हा आपण केलेला आहे.